मित्रांनो, आपल्याला एक नेहमी प्रॉब्लेम येतो जे आपल्यासारखे बेसिक युजर्स आहेत, तर यांचे मला पर्सनली व्हॉट्सअपवरती पण मेसेज आले, काही जणांचे फोन पण आले की जीमेलवरती आपण जेव्हा मेल पाठवतो ईमेल आय डीने, तर तो मेल आपण कसा पाठवायचा, त्याच्यासोबत आपले डॉक्युमेंट्स कसे अटॅच करायचे, कारण आता आपल्या चॅनलला एज्युकेशन लेवलचे जे सबस्क्रायबर आहेत ते पण बघतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, जे ॲडव्हान्स यूजर आहेत, ज्यांना माहिती आहे ईमेल कसा सेंड करायचा, डॉक्युमेंट्स कसे अटॅच करून सेंड करायचे, तर ते हे व्हिडिओला स्किप करू शकता. ठीक आहे, आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. सिस्टम लॉन्च. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, जीमेल ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर काय बेसिक स्टेप्स आहेत जे मी आपल्याला तोंडी सांगतो, मला वाटतंय दाखवायची आवश्यकता नाही आहे, थोडासा वेळ आपला वाचेल. तर जीमेल ॲप्लिकेशनमध्ये क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला राईट टू लेफ्ट स्वाईप करायचं आहे. राईट टू लेफ्ट स्वाईप केल्याच्यानंतर आपल्याला काही ऑप्शन येतील, चॅट्स, मीट वगैरे, आणि तिथेच एक टॅब आहे कंपोज ईमेल. तर कंपोज ईमेलला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ती ईमेल आय डी टाईप करायची आहे ज्या व्यक्तीला आपल्याला डॉक्युमेंट्स किंवा इतर वस्तू आपल्याला पाठवायच्या आहेत. ठीक आहे, तर मी ऑलरेडी ईमेल आय डी टाईप करून घेतलेली आहे, आपला थोडासा वेळ कमी जावा म्हणून. तर मी डायरेक्टली जीमेल ॲप्लिकेशनमध्ये येतो आणि आपल्याला दाखवतो. ठीक आहे, तर मी मेल टाईप करत होतो म्हणून माझा फोकस तिथे कीबोर्डवरती आला, पण आत्ता सध्या आपण जिथे माझा फोकस आहे, सुरुवातीला फोकस येतो टूवरती. टू म्हणजे ज्या व्यक्तीला आपण डॉक्युमेंट्स, असाइनमेंट जे काय आपण पाठवणार आहोत. ठीक आहे, तर त्या व्यक्तीची ईमेल आय डी आपल्याला टाईप करायची आहे, जसे की मी इथे टाईप केलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी स्वाईप केलं लेफ्ट टू राईट, तर तिथे ऑप्शन आला CC/BCC. CC म्हणजे कार्बन कॉपी आणि BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी. तर याच्यावरती जर आपल्याला व्हिडिओ हवा असेल डिटेलमध्ये तर तुम्ही कमेंट करा, मी हा ऑप्शन आपल्याला समजून सांगेल. ठीक आहे, तर पुढे आपण स्वाईप करूयात. इंग्लिश असाइनमेंट वरदान सिंग कॉमर एडिट बॉक्स सब्जेक्ट. ठीक आहे, तर हा सब्जेक्ट आहे इंग्लिश असाइनमेंट. ठीक आहे, हा सब्जेक्ट मी इथे टाईप केला आहे आणि पुढचा टॅब मी आपल्याला दाखवतो, जो की मी इथे मेल टाईप केलेला आहे. मी लेफ्ट टू राईट स्वाईप करतोय. कंपोज ईमेल एडिटिंग रिस्पेक्टेड सर आय एम सेट कंपोज ईमेल. ठीक आहे, तर रिस्पेक्टेड सर तो माझा मेल होता टाईप केलेला, म्हणजे सब्जेक्टच्या पुढचा ऑप्शन आहे कंपोज ईमेल. ठीक आहे, तर हे झालं बेसिकली मेल आपण टाईप केला, ईमेल आय डी, सब्जेक्ट आणि जे आपल्याला लिहायचं आहे मेलमध्ये ते आपण टाईप केलेलं आहे. तर पुढे आता ऑप्शन येतो की आपण डॉक्युमेंट शेअर करायचं आहे आपल्याला या मेलसोबत. तर डॉक्युमेंट शेअर करण्यासाठी आपण फाइंड करणार आहोत अटॅच फाईल, अटॅच फाईलचा ऑप्शन. एडिटिंग स्टॉप रेकॉर्डिंग टू नॅव्हिगेट कंपोज अटॅच फाईल. ठीक आहे, तर मला ऑप्शन सापडला आहे अटॅच फाईल. मी जे आहे लेफ्ट टू राईट स्वाईप करतो आहे, तर तुम्ही पण ही स्टेप फॉलो केली तर सोपं पडेल. ठीक आहे, तर इथे आहे अटॅच फाईल, मी इथे क्लिक करतो. अटॅच फाईल पॉप डॅश अप विंडो ऑन टॉप स्क्रीन रेकॉर्डर ऑन बॉटम अटॅच फाईल पॉप डॅश अप विंडो. ठीक आहे, तर अटॅच फाईल वरती क्लिक केल्याच्यानंतर पहिला ऑप्शन आहे अटॅच फाईल आणि दुसरा ऑप्शन आहे इन्सर्ट फ्रॉम ड्राईव्ह. इन्सर्ट फ्रॉम ड्राईव्ह म्हणजे तुमच्या गुगल ड्राईव्ह वरती काय तुम्ही ठेवलं असेल तिथून तुम्हाला अटॅच करून पाठवायचं असेल तर ह्या ऑप्शनला क्लिक करू शकता. तर माझ्या सध्या फाईल मॅनेजरमध्ये आहे डॉक्युमेंट्स जो मला पाठवायचा आहे, तर मी अटॅच फाईल वरती क्लिक करणार. अटॅच फाईल मेल अटॅच फाईल मेल इंग्लिश ओपन पर डाउनलोड्स डाउनलोड्स. ठीक आहे, तर अटॅच फाईल आहे आणि माझ्या डाउनलोड फोल्डरमध्ये डॉक्युमेंट्स आहे. तर मी स्वाईप करत बेसिक यूजर प्रमाणे स्वाईप करत मी शोधतो आणि आपल्याला अटॅच करून दाखवतो. सर लिस्ट मोर मोड दिस इंग्लिश असाइनमेंट शामत इंग्लिश असाइनमेंट वरदान सिंग PDF 6.53 MB 3:28 PM.
ठीक आहे, तर हे माझं डॉक्युमेंट आहे इंग्लिश असाइनमेंट, तर याला मी सिंपली क्लिक करणार. मेल अटॅच फाइल मेल. ठीक आहे, तर ही माझी फाईल अटॅच झालेली आहे. तर मी आपल्याला दाखवणार आहे की ही फाईल अटॅच झाली आहे का नाही. ठीक आहे, तर आपण बघूयात. ठीक आहे, तर मी आता परत एकदा आपल्याला रिवाइंड करतो. ठीक आहे, तर टू मध्ये ती मेल आय डी आहे जे मला सरांना असाइनमेंट पाठवायचं आहे त्यांची. English assignment compose email. English assignment cha subject ahe. Respected sir, I am sending PDF. English assignment Vardhan Singh PDF. Remove attachment English assignment Vardhan Singh PDF button. Theek hai, tar ite remove button pan aalela ahe shezari ani aapli je PDF ahe ti attach zaleli ahe simply. Theek hai. Tar simply aaplyala kahi na karta ata apan mail ID type keli, subject type kela ani आपला जो मेल लिहायचा आहे तो आपण मेल लिहिला कंपोज मेलमध्ये. तर फाईल पण अटॅच केली जी आपल्याला पाठवायची आहे. तर डॉक्युमेंट्स PDF APK PPT एक्सेल वर्ड वगैरे जे काही आपल्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर ते सर्व आपण इथे अशा पद्धतीने पाठवू शकतो. ठीक आहे, तर आता मी सिंपली सेंडवरती क्लिक करणार आणि सेंडवरती क्लिक केल्याच्या नंतर माझी जी असाइनमेंट आहे, सध्या मी असाइनमेंट पाठवतोय, तर माझी जी असाइनमेंट आहे ती सेंड होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे, तर अटॅच फाईलच्या पुढचा बटन आहे सेंड बटन. तर आपण सिंपली इथं क्लिक केल्यावरतीच आपले जे मेल आहे डॉक्युमेंट्स आहेत ते सेंड होऊन जातील. ठीक आहे, तर हे डायरेक्टली सध्या मी बॅक आलो, सेंड बटनवरती क्लिक केलं, असाइनमेंट सेंड झाली आणि मी बॅक आलो होम स्क्रीनवरती. ठीक आहे, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, कारण त्यांना पण हा नॉलेज भेटला पाहिजे. बरेचसे बेसिक युजर आहेत ज्यांना ईमेलशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम येत असतो. आणि हां, काही जर समजलं नसेल किंवा कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला डिटेल्स हवी असेल, पूर्ण डिटेल्स कोणत्या एखाद्या ऑप्शनवरती किंवा माझ्याकडून ऑप्शन राहिला गेला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता, त्यावरती मी नेक्स्ट व्हिडिओ आपल्यासाठी नक्की घेऊन येईल आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा, म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे रिलेटेड व्हिडिओ आपल्याला जे आहेत ते आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला भेटतील. ठीक आहे, धन्यवाद. स्टॉप रेकॉर्डिंग.